Good morning, friends. Now this is lecture on wave optics. This lectures we are discussing problems on exercise. याच्यामध्ये काय होणार आहे एक्सरसाइज मध्ये प्रॉब्लेम काही मुलांना प्रॉब्लेम टफ जातात हे आणि त्यासाठी हा एक्सरसाइज मध्ये सगळे प्रॉब्लेम मी सॉल्व करून देतो तुम्हाला तुम्हाला जेवढं इझी करता तेवढं इझी करण्याचा माझा प्रयत्न आहे त्याच्यानंतर प्रॉब्लेम नंबर 13 घेतो आपण 13 पासून प्रॉब्लेम चालू होतात तिथून मी चालू करते दिस इज फर्स्ट प्रॉब्लेम व्हाईट लाईट कन्सिस्ट ऑफ अ वेवलेंथ फ्रॉम 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर व्हॉट विल बी द वेवलेंथ रेंज सीन व्हेन अ व्हाईट लाईट इज पास्ड थ्रू ग्लास ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.55 काय सांगितलंय एक व्हाईट लाईट कशामधून पास झाले एअर मिडियम मधून कशामध्ये पास झाले एअर मधून पास झाले आणि एका मीडियम मध्ये गेले आणि त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला आपल्याला तर त्याच्यामध्ये काय आपल्याला करायचं आहे जी सेकंड मीडियम मध्ये जी व्हाईट लाईट गेली त्याचा जो रेंज असेल ती रेंज आपल्याला वेवलेंथची कॅल्क्युलेट करायचं आहे वी गिवन हियर हियर फर्स्ट गिवन गिवन वेवलेंथ ऑफ वन इन एअर वेवलेंथ लॅम्बडा वन वेवलेंथ किती दाखवते आपण लॅम्बडा लॅम्बडा वन इन एअर किती आहे 400 नॅनोमीटर वेवलेंथ ऑफ सेकंड इन एअर किती आहे सेकंड इन एअर किती आहे 700 नॅनोमीटर 700 नॅनोमीटर अजून काय दिले आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन न दाखवा अथवा म्यू न दाखवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशाचा आहे मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम किती आहे 1.5 आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे कॅल्क्युलेट आपल्याला लॅम्बडा वन इन मीडियम लॅम्बडा वन इन मीडियम आपल्याला कॅल्क्युलेट आहे नेक्स्ट लॅम्बडा टू इन मीडियम लॅम्बडा टू इन मीडियम आपल्याला कॅल्क्युलेट करायचं कसं कॅल्क्युलेट करायचं सर आता तर याच्यासाठी फॉर्म्युला आपला सेंटेन्स काय बघायचं सेंटेन्सला व्हेन अ वेव्ह इज पास्ड सेंटेन्सला व्हेन अ वेव्ह इज पास्ड व्हेन वेव्ह इज पास्ड फ्रॉम एअर टू मीडियम एखाद्या मीडियम मध्ये एअर एअर मधून वेव्ह पास होत असेल तर काय फॉर्म्युला येतोय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ refractive index of air with respect to medium is lambda 1 lambda in air upon lambda in medium हा फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा इथे नेक्स्ट सुरुवातीला काय करूया lambda 1 in medium कॅल्क्युलेट करूया lambda 1 in medium काय असेल lambda 1 in air wavelength in air फर्स्ट अपॉन एन लॅम्बडा वन किती दिला आहे आपल्याला लॅम्बडा वन किती आहे 400 नॅनोमीटर 400 अपॉन 1.55 हे कॅल्क्युलेशन केला की किती मिळेल तुम्हाला आय थिंक 258.06 नॅनोमीटर हे आन्सर मिळेल तुम्हाला नेक्स्ट लॅम्बडा टू इन मीडियम लॅम्बडा टू इन मीडियम काय असेल लॅम्बडा वन सॉरी लॅम्बडा टू एअर अपॉन एन म्हणजेच काय म्हणतोय माझं 700 अपॉन 1.55 कारण का रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेमच आहे ना मीडियम आपलं सेम एकच आहे त्याच्यामुळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.55 राहील त्या तिथं किती आन्सर येत आहे 700 भागिले 1.55 केला किती येणार आहे 451